एक आयशर टेम्पो स्विफ्ट कार सह 190 बॉक्स गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा असा एकूण 26,20,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं ही कारवाई केली आहे. सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभागाचे प्रभारी निरीक्षक अंकुश अवताडे व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूरचे निरीक्षक सुदर्शन संकपाळ, दुय्यम निरीक्षक सुनील पाटील झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान अण्णा करचे, प्रकाश सावंत, चेतन वनगुंटी, नंदकुमार वेळापुरे, किशोर लुंगसे, विकास वडमिले व विजय शेळके यांच्या पथकानं दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 7 ते 9:30 सुमारास शेटफळ ते कुरुडवाडी रस्त्यावर शेटफळ चौकालगत हॉटेल शिवप्रसाद धाब्यासमोर ही कारवाई केली आहे. त्या ठिकाणी विलास मोराळे, कृष्णा मुजमुले, गणेश जाधव, मिलिंद मगरे या चौघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील एक स्विफ्ट कार, आयशर टेम्पो अशी दोन वाहनं व गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे एकूण 190 बॉक्स जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास प्रभारी निरीक्षक भरारी पथक सोलापूर सुदर्शन संकपाळ हे करीत आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.